बारामतीकर वेगळा पण निर्णय त्या ठिकाणी देऊ शकता. तर मग आपण पण आता 33-34 वर्ष झाली. मी एक गोष्ट लक्षात घेत एकदा काय झालं पाहिजे, त्याचा वेळ द्यावाच लागतो. कारण सगळ्यात जास्त फाईल ह्या मुख्यमंत्र्यांकडे येतात, कारण तेच मुख्य असतात. परंतु 2 नंबरच्या फाईल त्या अर्थमंत्रालयाकडे येतात, अर्थमंत्री आणि मग नंतर ते मुख्यमंत्र्यांच्याकडे असं ते जातं. पण इथून पुढच्या काळात देखील आपल्याला त्याच पद्धतीनं काम करायचं आहे. हे करायचं नाही करायचं सगळं ते तुमच्या हातात आहे. कारण मी पण शेवटी माणूस आहे, मला पण कधी कधी विचार येतो की हो एवढी सगळी कामं करून बारामतीकर वेगळा पण निर्णय त्या ठिकाणी देऊ शकता. तर मग आपण पण आता 33-34 वर्ष झाली. मी तर आता दुसऱ्यांना खासदार करू शकतो, राज्यसभा दुसरा देऊ शकतो. आत्ता नितीनला दिली, त्याच्या आधी मी नाही, परंतु पार्लमेंटरी बोर्डाने सुनेत्राला दिली, त्याच्या आधी आम्ही प्रफुल्ल पटेल साहेबांना दिली, वगैरे वगैरे. आमदार पण मध्ये राजेश विटेकरला केलेलं तुम्ही पाहिलं, त्याच्या संदर्भामध्ये त्या शिवाजीराव गर्जे अनेक वर्ष पक्षाचं काम करतात, त्यांना आपण केलं. आता ह्याचं काय होतं मला माहीत नाही अजून, राज्यपाल नियुक्त. पण अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मूठ सवालाखाची चांगली. आपण पहिल्या दिवसापासून लाखांनी निवडून येणारी माणसं कुठं, आता आपल्याला पण मी आता 65 वर्ष झालो, आपण पण तसंच समाधानी. आपल्याला काही सुका बिका आम्ही मोटारी आमच्या काय करायचं ते ऐका. मला एकदा काय काय होत जिथं पिकत, एक मिनिट, जिथं पिकत ऐका ऐका ऐका, जिथं पिकत तिथं विकत नसत. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, एकदा काय झालं पाहिजे, बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळायला पाहिजे. आणि मग एक मिनिट, मग तुम्ही माझी 91 ते 2024 माझ्या कारकिर्दीची तुलना करा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय ते खोटं नाही सांगत, कार्यकर्त्यांना नीट लक्षात घ्या. काय बघता बघता रस्ता न सांगता रस्ता होतोय. एक मिनिट, न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत 1 करोड रुपयाच्या. आता किती कोटीच्या योजनेची कामं चालली माहिती आहे? 750 कोटी बारामती शहर सोडून कशाला म्हणतात 750 कोटी. त्याच्यामध्ये ही जे काही रस्ते तुम्ही पूर्वी बारामतीचे रस्ते बघितलेले, आता कुठल्याही भागामध्ये गेल्यानंतर काही रस्ते राहिले, मी मान्य करतो की काही राहिले ते कसे करायचे काय करायचं ते बघू आपण. पण ह्या सगळ्या बाबतीत मेडिकल कॉलेज न मागता मेडिकल कॉलेज मिळतं,